एका बाजूला महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद पुन्हा पेटलेला असतानाच राजकीय गदारोळ देखील तितकाच पाहायला मिळतो आहे आणि आता याच सगळ्या गदारोळ आणि या प्रश्नासंदर्भात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी मध्यस्थी करावी अशा पद्धतीची मागणी बेळगावमधील भाजपचे माजी आमदार संजय पाटील यांनी केलेले आपल्यासोबत संजय पाटील आहेत बोल त्यांच्याशी काय सांगाल आपण बघतोय राजकीय असेल किंवा एकूणच गदारोळ या सगळ्यावरून सुरू आहे आणि काय तुमची नेमकी आता मागणी आहे किंवा काय तुमचं आव्हान आहे मी मागणी म्हणण्यापेक्षा एक इच्छा व्यक्त केली कारण कर्नाटकामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जे जितके राजकीय पक्ष आहे त्या राजकीय पक्षांचे जे मुख्य नेते आहेत त्या सर्वांशी अतिशय च जवळचे संबंध असलेला नेता म्हणून शरद पवारांची ओळख आहे शरद पवार अतिशय जुने जाणते नेते आहेत मी भारतीय जनता पार्टीचा आहे मला भारतीय जनता पार्टीच्या विचारधारा त्याशीच माझी बांध बांधिलकी आहे पण ज्यावेळी कन्नड आणि मराठीचा विषय येतो कन्नड मराठी बांधव इथं प्रेमाने एकत्र राहत असताना सीमाप्रश्नाचा विषय आल्यानंतर एकमेकाची डोकी फोडली जातात महाराष्ट्रातले नेते कर्नाटकाच्या लोकांना सेवा द्यायचं कर्नाटकातले लोक हे महाराष्ट्रातल्या लोकांना शिवाय द्यायचं आणि जे एक भाऊ भाईचाऱ्याचं चा वातावरण आहे एक आपुलकीचं आणि प्रेमाचं नातं जे आहे त्याच्यात कुठंतरी विष कालवण्याचा प्रकार सगळ्याच राजकीय पक्षाचे नेते करायला आलेत ते मग बी जे पी काँग्रेस राष्ट्रवादी कुठलं सेना असं से कुठलंही मी एखाद्या पक्षाबद्दल बोलत नाही सगळेच याला का याचा उपयोग करतात आणि खऱ्या अर्थानं जर सीमापट्न सुटावा असं वाटत असेल माझा साधा प्रश्न आहे जर राम मंदिराचा पाचशे वर्षाचा जुना विषय जर इथं निकालात लाग येऊ शकतो मग सीमाप्रश्न पाचशे सत्तर वर्षाचा जुना विषय आहे आणि बेळगाव महाराष्ट्रात काय कर्नाटकात काय भारतात आहे आम्ही सगळे भारतीय एक आहोत पण हा विशेष जिवंत आहे सत्तर वर्ष याला कुठंतरी राम लागला पाहिजे आणि हे वरतीवर घडणारी घटना थांबल्या पाहिजेत ते जर थांबायचं असेल तर सीमाप्रश्नास सोडवण्यासाठी एकच एक, एक मार्ग आहे तो सुप्रीम कोर्टाचा निकाल आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घालून दिलेलं संविधान आणि त्यामधल्या तरतुदी आहेत ह्या अतिशय चांगल्या आहेत सुप्रीम कोर्टाचा निकाल सगळ्यांनाच मान्य करावा लागतो सुप्रीम कोर्टामध्ये ही ताकद जर वापरायची असेल सगळ्याच नेत्यांना कर्नाटक आणि महाराष्ट्रातल्यांना जर एकत्र आणायचं असेल तर शरद पवार सगळं आपल्या असलेलं राजकीय एक त्यांची इमेज किंवा सगळ्यांशी असलेल्या संबंधाचा उपयोग का करून घेऊ नये मला थोडंसं वाईट कुठल्या गोष्टीवर वाटलं जे घडली घटना बेळगाव प तालुक्यामध्ये लगेच शरद पवार साहेबांनी चोवीस तासाचं अल्टिमेटम दिल्यासारखं केलं अहो चोवीस तासाचं अल्टिमेटम देण्यापेक्षा चाळीस वर्षाचा तुमचा राजकीय अनुभव आहे तुम्ही मनात आणलं तर काय अशक्य आहे का आणत नाही मनात खरंच प्रेमा घ्या तुमचं मराठीवर खरोखर तुमची इच्छा आहे का क्षमाप्रशस्त ठावं म्हणून मग का तुम्ही तुमच्या ताकदीचा वापर करत नाही शरद पवार साहेब आमच्या पंतप्रधानांना आपल्या घरी घेऊन जाऊ शकतात त्यांच्यापर्यंत पोचून ह्या विषय का मांडू शकत नाहीत म्हणजे चोवीस तासाचा दिलेला अल्टिमेटम हा सीमाप्रश्न सोडवण्यासाठी नव्हता किंवा त्याबाबत तुम्हाला शंका आहे शंका म्हणत नाही त्याचा उपयोग दोन्ही बाजूने होऊ शकतो ना दो वेगळ्या वेगळ्या प्रकरण कार्यकर्त्यांना फूस दिल्यासारखं बी होऊ शकतो किंवा चोवीस तासात दोन्ही सरकारांना जागरत करण्यासाठी सर्व होऊ शकतो पण मला काय म्हणायचं आहे तुमच्याकडं असलेली ताकद ही सीमाप्रश्न सोडवण्यासाठी मुबलक आहे आणि ती दोन्ही राज्याच्या नेत्यांना एकत्र बसवण्याची ताकद तुमच्याकडे आहे असं मी एक लहान नेताहून लहान कार्यकर्ताहून माझा अभ्यास सांगतोय की शरद पवारांना शक्य आहे सगळ्यांना एकत्र बसवणं पण इतकी वर्ष हा सगळा मुद्दा आहे तो गाजतोय वेळोवेळी यावरून राजकारण होतं वाद होतात तंटे होतात मग आता हा प्रश्न तुम्ही म्हणताय तसं चर्चेनं किंवा शरद पवारांच्या अशा पद्धतीच्या मध्यस्थीनं सुटेल असं वाटतं हे शक्य होईल असं वाटतं अशक्य नाही आहे शक्य <laughs> होईल की नाही मला माहिती नाही पण अशक्य नाही आणि मी सांगितलं <laughs> ना राम मंदिरसारखं पाचशे वर्षाचा जुना विषय सुटू शकतो हे का नाही सुटू शकत आणि तुम्ही प्रयत्न का प्रय मी तर गेली पंधरावीस वर्षात शरद पवार साहेबांना याबाबतीत प्रयत्न केलेलं बघितलंच नाही का प्रयत्न करत नाहीत करू यावं आणि <laughs> शरद पवार साहेबांचंच का नाव घेतो सगळ्यात सिनियर व्यक्ती म्हणून मी शरद पवारांशी मला काही देणं घेणं नाही मला त्यांच्या पक्षाशी बी काय देणं घेणं नाही किंवा मला त्यांच्या कुठल्या कामाने मी जायचं बी नाही मला फक्त मी जे ऑब्झर्व केलं सगळ्यात सिनियर नेता म्हणून आज शरद पवारांचं नाव घेतलं जातं सिनियर व्यक्ती म्हणून सगळेच त्यांना रिस्पेक्ट देतात मग तुम्ही मराठी आणि कन्नड दोन्ही बांधवांच्या बाबतीत जर तुमच्या मनात थोडीशी बी आपुलकी असेल किंवा तळमळ असेल देश म्हणून मी महाराष्ट्रीयन किंवा मी मी भारतीय याचा अभिमान सगळ्यांनाच असणार शरद पवार यांनी मध्यस्थी करावी किंवा त्याची चर्चा करावी अशी इच्छा तुम्ही व्यक्त करा संदर्भात स्वतः त्यांच्याशी तुमचं काही बोलणं झालं आहे का तो किंवा तुम्ही काय त्यांच्याशी नाही ना। ना। शरद पवारांशी बोलणंही नाही आणि माझे त्यांचे संबंधही नाहीत मी भारतीय जनता पार्टीचा एक सामान्य कार्यकर्ता आहे पण मी महाराष्ट्रात जन्मलो वाढलो मला मराठीबद्दलही तितकंच तळमळ आहे आणि कर्नाटक ही माझी कर्मभूमी आहे आणि कर्नाटकातलंही सगळं विषय मला माहीत असल्यामुळं काही सामान्य आणि निष्पाप माणसं भरडली जाऊ लागलेत आणि याचा उपयोग काही लोक राजकीयदृष्ट्या आपली पुरी बाजून घ्यायला करून घ्यायला लागलेत हे मी जोळ्यानं बघत असताना मला महाराष्ट्रातल्या लोकांनी कर्नाटकाच्या लोकांना शिव्या दिलेलंही आवडत नाही आणि कर्नाटकाच्या लोकांनी महाराष्ट्रातल्या लोकांना शिव्या दिलेलंही आवडत नाही त्यामुळे मला कुठंतरी मी काय म्हणतात ते दोन्ही बाजूलाही माझी श्रीकृष्णाची भूमिका आहे देवकी बी माझी आई आणि यशोदा बी माझी आई तशी माझी परिस्थिती असल्यामुळं माझं मन कुठंतरी सांगतंय की हा प्रश्न संपला पाहिजे थांबला पाहिजे आणि ह्या वाहणारे वेगवेगळे जे आंदोलनं किंवा काही घटना घडतात त्या थांबायच्या असतील तर कुणीतरी पुढाकार घेतला पाहिजेत माझ्यासारखा सामान्य लहान कार्यकर्ता हे करू शकत नाही त्यामुळे शरद पवारसारखा अतिशय उंच स्थानावर असलेल्या माणसानं हे करावं अशी माझी भावना आहे आणि ती भावना मी व्यक्त करतो पण एकूणच राजकीय परिस्थिती देशामधली बघितली तर टोकालची प राजकीय पक्षांमध्ये पाहायला मिळते अशा परिस्थितीमध्ये हा संवाद कितपत होईल असं मी फार चांगला प्रश्न केला ईर्षा म्हटल्यानंतर अहो चाळीस वर्षे ईर्षा होती शिवसेने आणि राष्ट्रवादीमध्ये आता एकत्र बसला ना कशासाठी बसला मग ह्याच्यासाठी का बसू नये ठेवा ना ईरषा बाजूला तुम्हाला वाटतं ना सीमा भागात असलेल्या मराठी माणूस सुखात आणि आनंदात राहावं मग त्याच्यासाठी थोडंसं नमतं घ्या काही बिघडत नाही जाऊ शकता करू शकता आणि माझं मन सांगतं शक्य आहे अशक्य नाही तर पहिला पण हे होते बेळगावचे माजी आमदार संजय पाटील खरं तर शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत त्यांचे सर्वच राजकीय पक्षांशी किंवा ते त्यातील नेत्यांशी सलोख्याचे संबंध आहेत आणि याच याचाच फायदा कुठतरी या सगळ्या सीमा भागातील नागरिकांसाठी किंवा सीमाप्रश्न सोडवण्यासाठी केला जावा अशा पद्धतीची अपेक्षा संजय पाटील यांनी व्यक्त केली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट तुषार स भूषण पाटील बेळगाव